पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं हे भाजपा आमदार सुनील कांबळे यांना भोवलंय. यांच्या विरोधातला पुण्यातला बनगार्डन पोलीस ठाण्यामध्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुक्रवारी पुण्यामधल्या ससून रुग्णालयातल्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क पोलिसाला मारहाण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला. कार्यक्रम संपल्यावर पोलीस कर्मचारी शिवाजी सरक हे कर्तव्य बजावत असताना आमदार सुनील कांबळे यांनी त्यांच्या कानशिलात लगावले आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यानंतर खळबळ उडाली. विरोधकांनी या कृत्याचा निषेध करत कांबळेंवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा सुनील कांबळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.